नमस्ते, मी रूपा नावर. माझ्या नवीन शोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी करणार आहे एक झटपट रेसिपी जी राहिलेल्या भाताबरोबरचं करू शकता तुम्ही, आणि त्याचं नाव आहे खीमा भात. तर बघूया कसा केला जातो खीमा भात. तर आपण एक कढई घेऊया, त्याच्यात घालूया तेल एक दोन मोठे चमचे. कधीतरी आपल्याकडे राहिलेला उरलेला खिमा असतो आणि मग आपण त्याची टिक्की किंवा समोसे करायचा प्रयत्न करतो, तर असा खिमा उरला असेल तरी आपण भात करून त्याच्यातला हा खिमा भात करू शकाल. तेल गरम झालं आहे, त्याच्यात हा अख्खा मसाला, थोडी मिरी, लवंग आणि दालचिनी. ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया आलं लसणीची पेस्ट, लसणीची पेस्ट एक मिनटं भाजल्यानंतर त्याच्यात जाईल कांदा. कांदा एक मिनिट मोठ्या गॅसवरती खरपूस तळून घेऊया. कांदा खरपूस भाजला गेला आहे, त्याच्यावरती जाईल हा बारीक कापलेला टमॅटो. तो एकजीव होईपर्यंत जरा मिक्स करा. एकत्र आल्यावर त्याच्यात जातील हे सुके मसाले, हळद, मिरची पावडर. हा स्पेशल मसाला आहे म्हणजे कोल्हापुरी मसाला किंवा चटणी जी आपण म्हणतो ती. प्रेपरेशन थोडं झणझणीत असतं. ही धणा जिरा पावडर आणि मस्त मिक्स करून घ्या. मस्त तिखट वास सुटला आहे. त्याचं असं बाजूला तेल सुटेपर्यंत तो मसाला भाजून घ्या आणि त्याच्यात जाईल हा मटणाचा खीमा. तो असं चांगला परतून घेऊया. गॅस पाहिजे तर कमी करा. ह्याच्यात जाईल चवीपुरतं मीठ. ह्याच्यात भात जाणार आहे त्यामुळे थोडं मीठ भातासाठी सुद्धा ह्याच्यातच घालूया. मी अंदाजाने थोडं जास्ती राहू दे. ह्याच्यात अगदी बेताचं पाणी शिजवण्यापुरतं, कारण आपल्याला हा एकदम सुक्का करायचा आहे. आता झाकून एक 8 ते 10 मिनटं मंद गॅसवरती शिजू दे. आपण आपला खिमा चेक करूया. हो, खिमा शिजला आहे. आता त्याच्यात आपण घालूया कोथिंबीर. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाकू शकता ज्यांना तिखट खायची सवय असेल त्यांना. आणि हा आता खिमा भात माझ्या घरी नॉर्मली कधी टीव्हीवरती मॅचेस असतील त्या दिवशी होतो, तर आपण हा करू शकतो आणि एकच डिश रायत्याबरोबर सगळं घरघराणं मस्त मजेत खाऊ शकतो. तर त्याच्यात आपण घालूया हा भात. ऑलमोस्ट डन झालेला आहे, म्हणजे फार शिजवू नका, असं मस्त फळफळीत असू दे. आणि आता त्याला जस्ट मिक्स करायचं आहे. खिमा आणि भात हा शिजतो एकत्र एक 2-4 मिनटं. मस्त सुगंध आला आहे आणि तो ड्राय झाला आहे. तर आपण गॅस बंद करून सर्व करूया. खिमा भात रेडी झाला आहे. तुम्ही बघितलं अगदी झणझणीत रेसिपी आहे. तुम्ही डेफिनेटली ट्राय करा. आपण नेहमी तवा पुलाव वगैरे करतो, तर ह्यावेळेस खिमा भात घरी करून पहा. आवडली रेसिपी तर शेअर करा, लाईक करा आणि संजीव कपूर खजानाला सबस्क्राईब करा.